नमस्कार. स्मार्ट सुग्रणीसाठी रोज उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तसेच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग जाणून घेऊया आपली पहिली टिप कोणती आहे. लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिकटत नाही. दुसरी टीप आहे, मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक दोन केळी खावीत. तिसरी टीप, काजू व इतर ड्रायफ्रूट्समध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंग टाका. चौथी टीप आहे, कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात. पाचवी टीप आहे, स्वयंपाक करताना जळालेली भांडी साफ करण्यासाठी त्यात 1/2 चमचा रांगोळी आणि 1/2 चमचा कोणतंही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासावीत, स्वच्छ होतील. सहावी टीप आहे, बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावे यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका. सातवी टीप आहे, पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबाचा रस एकत्र करून थोडे मीठ घालून घ्या, बरे वाटेल. आठवी टीप आहे, घरातील कोणताही पंखा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कपड्याची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून पुसा. नववी टीप आहे, भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा. 2-3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाज्याच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा. दहावी टीप आहे, कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागावर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. अकरावी टीप आहे, डोसा बनवताना डोशाचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडून तव्यावर चांगला पसरवा. बारावी टीप आहे, खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टर ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या. 13वी टीप, पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये. एकाच्या 2 वाट्या करून उडीद डाळीत ठेवाव्या, म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात. 14वी टीप, तोंडात फोड झाल्यास 1 हाताचे बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा, आराम होईल. 15वी टीप, लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावा, वर्षभर लाल रंग राहतो. वर्षभराचे तिखट मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावे. 16वी टीप, पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मुठभर तांदूळ घालावे, म्हणजे पुरण चांगले घट्ट होते. 17वी टीप, पुरणाची, गुळाची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा, पोळ्या हलक्या होतात. 18वी टीप, शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा तुकडा घालून पुन्हा भाजावा, नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार होतो. 19वी टीप, पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तुरडाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीलाही कटही चांगला येतो. 20वी टीप, मेथी न भाजता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावे. 21वी टीप, बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत, तूप कमी लागते, बेसन चटकन भाजले जाते.
डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो. लाडू पचायलाही हलके होतात आणि खमंग होतात. 22 विटी गोड बुंदी बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे. 23 विटी श्रीखंड फसफुसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घाला. 24वी टीप आहे आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते. 25वी टीप आहे गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे. पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात. 26वी टीप आहे मेंदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात. 27वी टीप आहे कोणत्याही प्रकारची दिरडी करताना कांदा कापून घेण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे दिरडी छान व कुरकुरीत होतात. 28वी टीप आहे ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे. वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून घ्यावे आणि ताक आंबट होत नाही. 29वी टीप आहे छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्यात पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात. 30वी टीप आहे ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते तेव्हा 15-20 शेंगदाण्याचे मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावे नंतर कढी करावी. असे केल्यास कढी फाटत नाही. पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. 31वी टीप आहे काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाही. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे. 32वी टीप कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा. कॅल्शियम भरपूर मिळते. कोबी किसून कोशिंबीर करावी छान लागते. 33वी टीप पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन घालून त्यात मिसळावे. नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे. यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिटकत नाही. 34वी टीप आहे इडल्या उरल्यावर कुस्करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याचप्रमाणे उपमा बनवा चांगला होतो. 35वी टीप आहे डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ हे योग्य प्रमाणात घ्यावे. 36वी टीप आहे पुलाव जीरा राईस किंवा मोकळा भात करायचा असेल तर कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून फक्त 2 शिट्ट्या कराव्यात. भात फडफडीत होतो. 37वी टीप आहे एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणी टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून 1 चमचाभर तेलात मसाला गोळून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो. 38वी टीप आहे कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून ते सारण स्टफ करा. गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खा. 39वी टीप आहे दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात 5-6 पालकची पाने बारीक चिरून घाला. आमटीला वेगळी चव येईल. 40वी टीप आहे कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेत साठवले पाहिजेत.
प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये. या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे. बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये, ते लवकर खराब होतात. 41 वी टीप आहे, कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते. भिंतीवरील कपाट कांदे साठवणे सर्वात उत्तम. कांदे फ्रीजमध्ये देखील ठेवू नये. 42 वी टीप आहे, कांद्यासारखेच लसूण अंधारी कोरडी आणि थंड जागी ठेवावे. फ्रीजमध्ये कधीही लसूण ठेवू नये. बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नये. 43 वी टीप आहे, टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावा. फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो. 44 वी टीप आहे, साबुदाण्याची खिचडी करताना मिरचीचे तुकडे न घालता मिरचीचा ठेसा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दागता खाली येण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो. 45 वी टीप आहे, पालकच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो. 46 वी टीप आहे, गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लॅस्टिकवरती थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे. 47 वी टीप आहे, सुगंध यावा यासाठी दही विरसताना त्यात कढीपत्त्याची 2-3 पाने टाकावीत विरजण लावताना. 48 वी टीप आहे, बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला छान लागते. 49 वी टीप आहे, स्वयंपाकघरात एखाद्या वस्तून पेठ घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाका. यामुळे आग पटकन विझते. 50 वी टीप आहे, कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जाते. अशा प्रकारे रोजच्या उपयोगात येणाऱ्या स्मार्ट गृहिणींसाठीच्या महत्त्वाच्या किचन टिप्स माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.